क्रीडा क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात न्यू इंग्लिश स्कूलनं गडमुडशिंगीचा देश पातळीवर नावलौकिक केलाय, त्याचा आम्हा ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे, असं प्रतिपादन संजय गांधी निराधार योजना कोल्हापूर दक्षिण समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी केलंय. गडमुडशिंगी इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात तानाजी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग कांबळे होते. बेसबॉल सॉफ्टबॉल सारख्या क्रीडा प्रकारांमध्ये इथल्या मुलामुलींनी राज्य आणि देश पातळीवर विजय संपादन केला असं सांगून तानाजी पाटील म्हणाले, सर्वांगीण विकासात आघाडीवर असलेल्या या गावात न्यू इंग्लिश स्कूलनं 10वीच्या निकालात गेली 7 वर्ष 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. स्वागत मुख्याध्यापक डी गायकवाड यांनी केलं, प्रास्ताविक के व्ही चांदणे यांनी केलं, एच एन खारकांडे एस एस सुतार यांनी सूत्रसंचालन केलं, आदर्श विद्यार्थी अनिकेत श्रीकांत माळी आणि आदर्श विद्यार्थिनी तेजस्वी शिवाजी मगदुम यांचा गौरव तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थिनी प्रतिनिधी अमृता कांबळे हिनं प्रशालेच्या प्रगतीचा आढावा घेतला. डॉक्टर शरद शिंदे अशोकराव देशमुख वाघुडे शिवराज पाटील अॅडव्होकेट शिवराम जोशी यांची भाषणं झाली. माजी मुख्याध्यापक व्ही के मुसाई पोपटराव कांबळे यांच्यासह शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. जिमखाना प्रमुख एस एम लंबे यांनी संयोजन केलं. एस के जाधव यांनी आभार मानले.